ओरिसा राज्यातील अंगुल येथून 7 टँकरमधून 93 मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन 3 दिवसांचा प्रवास करत ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापुरात दाखल झाली आहे. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड आणि जालना जिल्ह्यांना या ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्रशासन सोलापुरात दाखल झालं होतं. कोरोना रुग्णांसाठी सध्या सगळीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्याच अनुषंगाने केंद्र शासन, राज्य शासन आणि ओरिसा सरकारच्या मदतीने 6 जिल्ह्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या हेतूने ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापुरात दाखल झाली होती. सोलापूरसाठी 26, लातूर 11, उस्मानाबाद 12, औरंगाबाद 15, नांदेड 12 आणि जालना 17 टन हा ऑक्सिजन मिळाला आहे, अशी माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली आहे. अंगुल ओरिसा या ठिकाणावरून आता एक ऑक्सिजन ट्रेन आलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 7 टँकर आहेत आणि 7 टँकरमधून जवळपास 93 मेट्रिक टन एवढा लिक्विड ऑक्सिजन प्राप्त झाला आहे. याच्यामध्ये सोलापूरसाठी एकूण 25 टन मिळालेलं आहे, 26 टन लातूरसाठी, 11 टन उस्मानाबादसाठी, 12 टन त्याच्यानंतर याच्यासाठी औरंगाबादसाठी 15 टन, नांदेडसाठी 12 टन आणि जालन्यासाठी एकूण 17 टन असा एकूण ऑक्सिजन मिळालेला आहे. याच्यासाठी जी ओरिसा या ठिकाणून निघालेली ट्रेन जी परवाच्या रात्री निघाली होती ती आता 5:30 दरम्यान सोलापूरला पोहोचलेली आहे आणि याच्यातून आलेला सर्व ऑक्सिजन हा त्या जिल्ह्यांना आता या ठिकाणी पाठवून देण्यात येणार आहे. त्याच्यासाठी उस्मानाबादच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी या ठिकाणी स्वतः ते घेण्यासाठी आलेले आहेत. ते प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या टीम या ठिकाणी आले आहेत. आरटीओ ऑफिसर्स आहेत, पोलीस अधिकारी आहेत, एफडीएचे अधिकारी आहेत. तर या सगळ्यांनी मिळून या ठिकाणावरून ऑक्सिजनच्या टँकर्स त्या जिल्ह्याला आम्ही पाठवणार आहोत आणि आता थोड्या वेळामध्ये डिकॅन करण्याची प्रोसिजर सुरू होईल. त्या पद्धतीनं आलेला ऑक्सिजन हा सर्व जिल्ह्यांना कोरोनाग्रस्त पेशंटसाठी उपयुक्त ठरणार आहे. आलेले आहेत 7 टँकरमध्ये 93 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन आहे आणि सोलापूर 93 पैकी 26 टन सोलापूरसाठी मिळत आहे. जिल्ह्याची स्थिती पाहता जिल्ह्याला दररोज हा येणारा जो ऑक्सिजन आहे तो आपल्याकडे जो आहे जिल्ह्याची परिस्थिती पाहता आता जो पुरेसा प्रमाणात आपल्याकडे साठा आहे तरीसुद्धा हा ॲडिशनल साठा आपल्याला पुढे उपयुक्त ठरणार आहे. तर याचा साठा कुठे केला जाईल पुढे नेऊन? हा साठा आर्निकेम कंपनीमध्ये 16 टन दिलं जाईल आणि सिव्हिल हॉस्पिटलला 10 टन दिलं जाईल. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन, पोलीस विभाग, जिल्हाधिकारी प्रशासन यांच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.